कावड यात्रा प्रकरणी सुप्रीम कोर्टानं योगी सरकारला मोठा धक्का दिला आहे. कोर्टाने नेमप्लेट लावण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला तात्पुरती स्थगिती दिली आहे. नेमकं हे प्रकरण काय आहे बघूया, त्याबद्दलचा एक रिपोर्ट. योगी सरकारला सुप्रीम कोर्टाचा दणका. दुकानांवरील नामफलक निर्णयाला स्थगिती. कावडवरून भाजपची कोंडी. उत्तर प्रदेशमध्ये 22 जुलैपासून सुरू होणाऱ्या कावड यात्रेदरम्यान योगी आदित्यनाथ सरकारने घेतलेल्या नेमप्लेटच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे. कावड यात्रा मार्गावरील खाद्यपदार्थांच्या दुकानांवर मालकाचं आणि काम करणाऱ्या कामगारांचं नाव लिहिणं बंधनकारक असल्याचा निर्णय यूपी सरकारनं घेतला होता. मात्र या निर्णयाला स्थगिती देत सुप्रीम कोर्टानं योगी सरकारला मोठा झटका दिलाय. योगी सरकारने नेमका काय निर्णय घेतला होता त्यावर एक नजर टाकूया. कावड यात्रा मार्गावरील खाद्यपदार्थांच्या दुकानावर मालकाच्या नावाचा बोर्ड लावणं, मालकासोबतच काम करणाऱ्या कामगारांच्या नावाचाही फलक लावणं बंधनकारक करण्यात आलं. रेस्टॉरंट, भोजनालय, ढाबे, फूड स्टॉल यावर बोर्ड लावायला सुरुवातही झाली होती. पावित्र्य जपण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांनी सांगितलं होतं. उत्तर प्रदेश सरकारच्या या निर्णयाला स्थगिती देत सुप्रीम कोर्टानं योगी सरकारला मोठा झटका दिलाय. सुप्रीम कोर्टाने काय म्हटलंय त्यावर एक नजर टाकूया. नेमप्लेट लावण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे. दुकानांवर नाव लिहिण्याची गरज नसल्याचंही कोर्टानं म्हटलंय. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, उत्तराखंड सरकारला नोटीस जारी करण्यात आली आहे. तर 26 जुलैपर्यंत यूपी सरकारकडून उत्तर मागवण्यात आलंय. दुसरीकडे कावड यात्रेसंदर्भातील या निर्णयावरून भाजपच्या मित्रपक्षांनीही भाजपची कोंडी केल्याचं पाहायला मिळत आहे. कोर्टाच्या या निर्णयाचं JDU ने स्वागत केलंय. फैसले का स्वागत करता हूँ. हमारा एप्रिहेंशन था कि इससे समाज में विभाजन पैदा होगा. सुप्रीम कोर्ट ने इसका नोटिस लिया, धन्यवाद. नंबर दो, मैं चाहता हूँ कि इस कांवड़ यात्रा के समूचे रूट पर शराब और मांस की दुकानों पर प्रतिबंध लगाया जाए ताकि जो तीर्थ यात्री हैं उनको धार्मिक राहत की सांस मिल सके. तर महाराष्ट्रातही राष्ट्रवादी अजित पवार गटाने उत्तर प्रदेश सरकारने काढलेल्या या आदेशाला विरोध केला होता. कावड यात्रा पे इस तरह से पहली बार जो ये इस तरह से जो भी कदम उठाए गए हैं, मैं समझता हूं कि इसमें संशोधन करने की जरूरत है और यूपी की सरकार ने भी इस मामले में ये जो उन्होंने कदम उठाया है इसको वापस लेने की जरूरत है. योगी आदित्यनाथ सरकार ने काढलेल्या या आदेशानंतर विरोधकांनी तर निशाणा साधलाच होता. मात्र मित्रपक्षांनीही भाजपच्या विरोधात भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालं. त्यात सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिल्यानं भाजपची चहूबाजूनी कोंडी झाल्याचं पाहायला मिळत आहे. ब्युरो रिपोर्ट, Zee 24 तास.